छात्रों में शिक्षा में रुचि की कमी पैदा कर दी है। कोरोना को स्वेच्छा से आने दिया गया था, लेकिन अब स्कूल पूरी तरह से शुरू हो गए हैं। विभाग की ओर से विभिन्न गतिविधियों को लागू किया जा रहा है ताकि कोई भी छात्र शिक्षा से वंचित ना रहे। साथ ही 29 को जिले के हर एक स्कूल में बैठक का आयोजन किया गया है और इसके माध्यम से छात्रों को विभिन्न गतिविधियों की जानकारी दी जाएगी। जिला शिक्षा अधिकारी लिंबाजी सोनवणे ने छात्रों से नियमित रूप से स्कूल आने की अपील की है। शासन निर्णय अनुसार शाळा बाह्य अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी जे एक नवीन मिशन हाती घेतलेलं आहे, ज्याला आपण म्हणतोय मिशन झिरो ड्रॉपआउट, गळती शून्य करणे, यासाठीचं मिशन हाती घेतलेलं आहे। आणि या मिशनच्या माध्यमातून 5 जुलै ते 20 जुलै या पंधरवड्यामध्ये सगळ्या शिक्षकांच्या मदतीने, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने, काही स्वयंसेवकांच्या मदतीने, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या मदतीने जे विद्यार्थी 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून गैरहजर राहतात किंवा कामासाठी बाहेरगावी जातात पालक, अशा स्थलांतरित मुलं किंवा कामगार वस्तीवरील मुलं, वीटभट्ट्यांवरील मुलं, या सगळ्या मुलांचा शोध घेऊन या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत दाखल करून घेण्याचं मिशन या पंधरवड्यामध्ये आपण हाती घेतलेलं आहे। त्याची मीटिंग सोमवारी माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली आहे। त्याची सगळी पूर्वतयारी त्या मिशनची करून शिक्षक, अंगणवाडी सेविका, आणखी इतरही स्वयंसेवक यांच्या सहाय्याने या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणण्याचं काम आपण करणार आहोत। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।